राज्यामधील विविध रुग्णालयांमधील मृत्यूंबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सॉनिक यांनी आढावा घेतल्याची माहिती सूत्रांकडून आलेली आहे. नांदेड, छत्रपती, संभाजीनगर आणि नागपूर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयामध्ये महिन्याकाठी किती मृत्यू होतात आणि दैनंदिन सरासरी मृत्यूचा आकडा काय आहे याची त्यांनी माहिती घेतली आहे. पाहूया ती आकडेवारी. तर दवाखाना की मृत्यूखाना असा प्रश्न निर्माण होतोय, कारण नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात महिन्याला 532 मृत्यू. नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात प्रतिदिन सरासरी मृत्यूचा आकडा आहे 17. नांदेड रुग्णालयामध्ये महिन्याला मृत्यूचा आकडा आहे 401, तर प्रतिदिन सरासरी 13 जणांचा मृत्यू होतो. छत्रपती संभाजीनगर रुग्णालयामध्ये महिन्याकाठी 426 जणांचा मृत्यू, तर प्रतिदिन सरासरी मृत्यू होतो 14 जणांचा. अतिशय धक्कादायक अशी ही माहिती आहे. दवाखाना की मृत्यूखाना असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.